मी आता पवई पोलीस ठाण्याबाहेर आहे आणि या पोलीस ठाण्याबाहेर पेरूबागेतील जे शिफ्टिंगसाठी जे प्रकल्प बाधित आहेत ते सध्या या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत। काही दिवसांपूर्वी संजय राऊत आहेत, त्यांनी आरोप केला होता की या पेरूबागेमध्ये जे आय आय टीच्या जागेमधले जे शिफ्टिंग होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली आणि त्यानंतर जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना सोडून इतरांनाच जागा दिल्या आहेत अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते आणि त्यामध्ये किरीट सोमय्या यांचं देखील नाव घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज तक्रार दाखल करण्यासाठी आमदार सुनील राऊत या ठिकाणी पवई पोलीस ठाण्यात दाखल झाले होते आणि जो तक्रारदार होता त्याच्या विरोधातच आता हे सर्व प्रकल्प बाधित आहेत ते एकत्र जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, हा नेमकं प्रकरण काय होतं, काय सांगाल? काल जे साहेबांना जे सांगण्यात आलं, सलाउद्दीन कुरेशी हा बाजूला उभा राहून जे साहेबांना सांगत होता 433 लोकं बोगस, हे अत्यंत दादांत चुकीचं आहे, खोटं आहे। हा जो व्यक्ती आहे सलाउद्दीन कुरेशी हा ऑलरेडी पहिल्या शिफ्टिंगमध्ये 5 घरं घेऊन गेलेला आहे। हा आता लोकांना ब्लॅकमेल करत होता एवढ्या वर्षापासून आणि आता त्यांनी साहेबांना सांगितलं की सगळे बोगस आहेत, याच्यामध्ये किरीट सोमय्या किंवा कोणाचा कशाचा अधिकार नाही, काही हक्क नाही, काही बोलणं कोणाचं कधी झालंच नाही, काही कोणी तिथे आलं नाही। आजपर्यंत आम्हाला पाणी नव्हतं, लाईट नव्हतं, कुठलाही आमदार कुठलाही खासदार तिथे कधीच आला नाही। हे आय आय टीकडनं आम्ही फक्त त्यांना सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे आम्हाला पाणी मागून घेतलं, आम्हाला पाणी मिळालं। नंतर हीच लोकं अक्षरशः 1-1-2 किलोमीटरवरती जाऊन पाणी घेऊन येत होते आणि आपलं उदरनिर्वाह चालवत होते। आज ही मासेमारी करून जगणारी लोक आहेत आणि ह्यांनी आता जे सांगितलं साहेबांनी 433 लोकं बोगस, त्याच्यामुळे MMRDने ह्यांचं पुनर्वसन जागेच थांबवलं। जेव्हा की MMRDने कलेक्टरने सर्वे केला, MMRDने प्रत्यक्ष प्रत्येक घरात जाऊन स्थळपाणी केली आणि त्याच्यानंतर हा रिपोर्ट बनवला। ह्या रिपोर्ट बनवून नंतर त्यांनी चीफ सेक्रेटरीकडनं ह्या सगळ्या गोष्टीची ऑर्डर आणली आणि त्याच्यानंतर हे पुनर्वसन झालं। कमीत कमी 4 ते 5 वेळा आमची तपासणी केली गेली। तुमचं नाव सांगा आणि जे जिथे शिफ्टिंग जे ज्या ठिकाणची करणार आहेत पेरूबागेतली, त्या ठिकाणीच तुम्ही किती वर्षापासून राहत आहे आणि आता सध्या काय परिस्थिती? साहेब, आम्ही ही 4थी पिढी आहे आमची, तिथे आम्ही स्थायी तिथेच राहतो आहे। आय आय टीने जेव्हा जागा काढून घेतल्या त्या आम्ही तिथेच मागत होतो, पण आम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला शिफ्टिंगला MMRDला जायला लागलं। तशी नोट आहे आमच्याकडे आणि हा किल नाके त्या टायमापासून आल्यापासून ह्यांनी केस हरली। आज ह्यांनी केस हरल्यामुळे आज आम्हाला MMRDच्या घरात जायला लागले। हां, आणि आता परत आता ज्या वेळेला घर आहे एवढं सर्व 8 वर्ष झाले, 2009 पासून हे प्रकरण चालू आहे। हां, 2009 पासून आम्ही पाठपुरावा करतो आहे। ज्या वेळेला MMRDवाले काही कामं करतात तेव्हा ही लोकं अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी करून आमच्यावरती हे काम थांबवतात। आज 8 वर्ष आम्ही एवढं त्रास करतो आहे साहेब, आम्हाला पाणी नाही, लाईट नाही, आमची मुलं अभ्यास करू शकत नाही। हां, लाईट नसल्यामुळे कुठे जाणार अंधारामध्ये, आणि एवढं मोठं मोठे अजगर आहेत बाजूला। हां, अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहतो आहे। ज्या वेळेला आमच्या घरांवरती एवढी मोठे वादळ आलं, झाडं पडली, तेव्हा शासन कुठं होतं? कुठं होतं शासन? आम्ही त्या पावसामध्ये भिजून ह्याच्या त्याच्याकडे मागत होतो, भीक मागत होतो ना। हां, त्या शासन का नाही आलं? तुम्ही सांगा मला किती वर्षापासून त्या ठिकाणी राहताय, तुम्ही कागदपत्र सगळी पूर्ण केली होती का, दिली होती का, आणि आता काय सांगितलं जातं? आमची 4थी पिढी तिथे गेले आणि आम्ही तिथे आमच्या घरावर एवढं मोठं झाड पडलं, 7-8 कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालेली होती, पण हे लोक कोण का आले नाही, तो कुठे होता? गावात होता ना, मग त्यांनी कंप्लेंट नाही केली का या गावात असं असं झाड पडले? का नाही कंप्लेंट केली? न्यूजवाले नाही बोलवलं, कोण नाही बोलवलं? आम्ही दुसऱ्यांकडून मागून खात होतो। काल ताई चावी वाटपाचा कार्यक्रम होणार होता, परंतु आता चाव्या दिल्यात आलेल्या आहेत, हा पेपर जमा करायचं जे सांगितले होते तुम्हाला, परंतु आता काय सांगण्यात येते प्रशासन? हे लोक आहे रोखरल बोकस लोक आहेत करून, तर त्यासाठी आज बंद केलं ते काम ते। हां, आम्ही गेलेलो पण बंद केलं। आज गेलेलो तिथे आय टी, तर आम्ही जाऊन नंबर लावला तर मग बातमीने आला बोलता नाही बंद केलंय, हां होणार नाही। काय करणार, आम्ही पण गरीब होतो, हातावर मला खायचं काम आलं, आता मी इथंच येतो साहेब, काय करणार? करतो 7-6 वाजता उठून इथं कामाला येतो। हां, काय इथं काय शेती आहे का काय आहे? पहिले कुठं होते नगर सेवा? नक्कीच, या ठिकाणी आता मला सांगा, गेल्या 2 दिवसापासून आरोप प्रत्यारोप होत आहेत, संजय राऊत असतील किंवा किरीट सोमय्या असतील, दोघं एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत, काय वाटतंय आता तुमच्या नेमक्या भूमिका काय असणार? आम्हाला सगळ्यांना राजकारण्यांना हात जोडून विनंती आहे की आम्हाला जगू द्या।
आम्हाला तुमच्या राजकारणाशी काही घेणं नाही, कोणाला काय हवंय कोणाला काय, आम्हाला फक्त आमचं घर हवंय, आम्हाला सुखी राहू द्या बस, आम्हाला बाकी काही नको. तर नक्कीच हे जे पेरूबागेतलं प्रकरण होतं त्याच्यात आता राजकीय वळण आलेलं दिसतंय आणि या सर्व प्रकरणामध्ये जे खरे प्रकल्प बाधित आहेत, ज्यांचे खरे डॉक्युमेंट्स आहेत, ज्यांच्याकडे खरी कागदपत्रं आहेत, त्या सर्वांना लवकरात लवकर घरं अलॉट करतील आणि याच्यामध्ये राजकारण होऊ नये अशीच प्रकारची जी मागणी आहे ते इथले स्थानिक नागरिकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24.